असे अनेक उद्योग सुरू केले होते आणि म्हणून आज मला असं कळलं की त्यांनी माझी चौकशी करा असं देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांना पत्र दिलंय आणि म्हणून जे सातत्यानं ईडीकडे चौकशा मागत होते सीबीआयकडे चौकशा मागत होते देवेंद्र फडणवीस यांना मला प्रश्न विचारायचा आहे की याच किरीट सोमय्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही त्यांची चौकशी ईडीआयकडे देणार का सीबीआयकडे देणार का किंवा आणखीन कुठल्या उच्चस्तरीय एजन्सीकडे देणार का हा माझा प्रश्न आहे. त्याचबरोबर तुम्ही आज प्रश्न विचारला कचरताय मला माहित आहे. हा जर प्रश्न विरोधी पक्षातला थोडा स्क्रीननी विचारला असता तर तुम्ही 100 प्रश्न विचारले असते. पण मला प्रश्न विचारायचा या निमित्तानं की सध्या भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण देशामध्ये कुणी काय खावं कुणी कोणते कपडे घालावे कुणी त्यांनी एखादा विचार मांडला आणि त्याला जर त्याच्यावर कुणी विरोधी मत नोंदवलं तर तो राष्ट्रविरोधी आहे राष्ट्रविघातक आहे म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्याला पाकिस्तानमध्ये घालवा अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं स्वतःच काही मापदंड घालून दिलेले आहेत आणि म्हणून किरीट सोमय्या हा सुद्धा एक भारतीय जनता पार्टीचा मापदंड आहे का हा मला प्रश्न विचारायचा आहे. त्यांची कृती हा त्यांनी त्यांच्या विचारांचा मापदंड आहे का हेही मला विचारायचं आहे. आणि दुसरी गोष्ट मी आजच सांगतो की ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंच्या बाबतीत करुणा शर्मांना न्याय देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला नाही पूजा चव्हाणना त्या ठिकाणी राठोड संजय राठोड संजय ना त्यांच्या पूजा चव्हाण प्रकरणात मिळाला नाही उलट त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन त्यांचा सन्मान झाला. त्याचबरोबर ब्रिजभूषण सिंह खासदार ज्या महिलांच्यावर अत्याचार होता 2 महिने उपोषणाला बसल्या होत्या त्यांना न्याय मिळाला नाही. राहुल शेवाळे प्रकरणामध्ये त्या महिलेला न्याय मिळाला नाही. सोलापूरच्या विजय देशमुख प्रकरणामध्ये त्या महिलेला न्याय मिळाला नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडून आणि देवेंद्र फडणवीसांकडून अशा प्रकारच्या या प्रकरणामध्ये कोणालाही न्याय मिळेल असं मला वाटत नाही आणि म्हणून नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे किरीट सोमय्याला क्लीन चीट देणार का हा मी प्रश्न विचारतो. आता तुमचा प्रश्न. काल जो एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे एक नेते किरीट सोमय्या यांचा या विषयावर सुद्धा कारण ज्या पद्धतीनं असे व्हिडिओ भारतीय जनता पार्टी साधन शुचितेच्या गप्पा मारते संस्कृतीचे गप्पा मारते आणि याच्यामध्ये ऑलरेडी 1-2 महिन्यापासून काही महिलांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे आमच्या काही नेत्यांशी संपर्क केलेला आहे आमच्या महिला नेत्यांशी संपर्क केलेला आहे आणि या सगळ्या महिला येणाऱ्या काळात मला वाटतं हा जो किरीट सोमय्याचे वेगवेगळे विषय जनतेसमोर आणतील. किरीट सोमय्यांनी मागणी केली असेल गृहमंत्र्याला तर त्याचं स्वागत आहे. गृहमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी केली पाहिजे. मला असं वाटतं योग्य ते पुरावे सभागृहात जर संधी मिळाली तर मी निश्चित देईल. अत्यंत आक्षेपार्ह या ज्या गोष्टी आहेत आणि मी आताच येता वाचलं की स्वतः किरीट सोमय्याजींनी मागणी केलेली आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांकडे की भाई हे सर्व गोष्टी तपासून तुम्ही पहा आणि म्हणून आम्ही अपेक्षा करतोय की त्यांच्या मागणीनुसार ही चौकशी व्हावी. बघा प्रत्येकाची एक प्रायव्हेसी लाईफ असते त्याच्यात जात नाही पण कोणी कसं वागावं काय करावं हा त्यांचा भाग आहे. लोकशाहीनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आज स्वतः किरीट सोमय्याजींनीच मागणी केलेली आहे राज्याच्या गृहमंत्र्यांकडे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि म्हणून काल विरोधी पक्षनेते पण बोलले आहेत विद्याताई चव्हाणांनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे आमच्याही पक्षाच्या सर्व लोकांनी सांगितलेले आहेत आणि स्वतःहून जर ते चौकशी करा म्हणतायत तर होऊ द्या चौकशी. हे काय आज ठरलेलं नाहीये आणि ते काय ठरून केलेलं नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलन आपापल्या पद्धतीने लोक जर करत असतील त्याला काय रोखण्याचं काम काय आम्ही करत नाही आहोत. पण आज ही मागणी आता सकाळी झाल्यामुळे मला असं वाटते त्यात अजून चर्चा करण्यात काय अर्थ आहे. कसं आहे
मी जसं सांगितलं की प्रत्येकाची एक प्रायव्हेट लाईफ असते, प्रायव्हेट लाईफ आणि त्याच्यामध्ये करायचं. पण आता त्यांनी जर ह्याची ऑथेन्टिसिटी जर प्रश्नचिन्ह केलेलं आहे तर आमचंही सर्वांचं म्हणणं आहे की बाबा एकदा होऊ द्या,